तिकडे जुन्नर पासून खाली इंदापूर पर्यंत पुण्याचा पसारा वाढतच चाललाय. एकट्या पुणे जिल्ह्यात 13 तालुके आणि मूळ पुणे शहराच्या 11 विकराळ शहरासारखी अनेक छोटी मोठी शहरं या जिल्ह्याच्या पोटात गेली. त्यामुळे आता पुण्याचं विभाजन करून एक नवा जिल्हा करा अशी मागणी आता पुन्हा जोर धरते. आणि ही मागणी पुण्यात साध्या सुद्या नाही तर पुण्यातीलच भाजपच्या एका आमदारानं केली. त्यामुळे खरंच पुण्याचं विभाजन होणार आहे का? झालं तर ते नेमकं कसं होणार आणि एका जिल्ह्याचे दोन जिल्हे म्हणजेच दोन तुकडे पाडण्यासाठी नेमकं काय करावं लागतं तेच या व्हिडिओत पाहू. नमस्कार, मी शुभम आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी प्रस्तुत साधं सोपं. पिंपरी चिंचवड शहर जसं वाढतंय तसा पुणे जिल्ह्याचा पसारा वाढतोय. त्यामुळं पुणे जिल्ह्याचं विभाजन करून पिंपरी चिंचवड शहरालगत असणाऱ्या भागाला शिवनेर जिल्हा म्हणून नाव देऊन पुणे जिल्ह्याचं विभाजन करा अशी मागणी केली आहे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी. त्यामुळं आता सत्ताधारी पक्षातीलच आमदारानं ही मागणी केल्यानं आता खरंच पुण्याचं विभाजन होणार का हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. पण हे काही पहिल्यांदाच होत नाही आहे. पुणे जिल्ह्यातून सध्या तालुका असलेल्या बारामतीला जिल्ह्याचा दर्जा मिळावा म्हणून पवार अधूनमधून प्रयत्न करत असल्याचं कानावर पडत असतं. त्यामुळं आता नक्की पुण्याचे दोन तुकडे कसे पाडायचे हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. महाराष्ट्र राज्याची जेव्हा निर्मिती झाली तेव्हा जिल्ह्यांची संख्या होती 26. यानंतर पुढं सिंधुदुर्ग, जालना, लातूर, गडचिरोली, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नंदुरबार, वाशिम, हिंगोली, गोंदिया असं करत करत फाटे फुटून जिल्ह्यांची संख्या गेली 35. ऑगस्ट 2014 रोजी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना ठाणे जिल्ह्याचं विभाजन करून पालघर हा नवा जिल्हा झाला हे तर आपल्याला माहीत आहेच. त्यामुळं जिल्ह्यांचं विभाजन होणं ही काही नवीन गोष्ट नाही हे आधी नीट ध्यानात घ्यायला हवं. पण एखाद्या जिल्ह्याचं विभाजन करण्यासाठी नक्की क्रायटेरिया काय असतो सांगतो. 2011 जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या होती 11,24,00,000. लोकसंख्येचा विचार करता जुन्या 355 तालुक्यांऐवजी अजून नव्या 54 तालुक्यांची महाराष्ट्राला गरज आहे. सर्वसाधारण 20-25 लाख लोकसंख्येमागं एक जिल्हा असावा असं जिल्हा बनवण्याचं साधं सोपं गणित असतंय. हे गणित बघता अजून 9 नव्या जिल्ह्यांची महाराष्ट्राला गरज असल्याचं जाणकार सांगतात. पण हे नवे जिल्हे बनवायचे का? तर जिल्हा निर्माण करण्याची सर्वात महत्त्वाची गरज असते ती म्हणजे नागरिकांची होणारी गैरसोय थांबवण्यासाठी. प्रशासकीय काम करून घेण्यासाठी लोकांना जिल्ह्याच्या ठिकाणी लांबपर्यंत हेलपाटे घालावे लागतात. तेच हेलपाटे थांबवण्यासाठी जर जिल्हे सुटसुटीत आणि जवळ झाले तर लोकांना होणारा त्रास बराचसा कमी होतो. मग एवढं सगळं महत्त्वाचं असताना जिल्हा विभाजनाचं घोडं नेमकं अडतं कुठं? तर त्याचं एका वाक्यात उत्तर द्यायचं झालं तर राजकारण. राजकारणामुळं जिल्हा निर्मितीची प्रक्रिया पुढं सरकू शकली नाही आहे. ठाणे जिल्ह्याचं विभाजन करून पालघर मुख्यालयाला विरोध झाला होता पण पृथ्वीराज चव्हाण ठाम राहिल्यानं हे विभाजन झालंच. त्यामुळं ठाम राजकीय मानसिकता हे जिल्हा निर्मितीतील महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. तेलंगणामध्ये 4-5 लोकसंख्या गृहीत धरून नव्या जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली. यावरून या गोष्टीत आपण किती माग असलेले आहोत याचा विचार केलेलाच बरा. त्यामुळे पुणे जिल्ह्याच्या विभाजनाची होत असणारी मागणी योग्य आहे का? पुण्यातून वेगळा होणारा हा जिल्हा नक्की कोणता असेल? तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमचंही काही मत असेल तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी टीओडी मराठी या आमच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.